नमस्कार, मी पूनम, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। आज नवरात्रीचा पहिला दिवस, या निमित्ताने राज्यभरातील देवीच्या मंदिरात भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे। सर्व मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांनी सजवण्यात आलं असून कोल्हापूरच्या अंबाबाई व तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। यंदाच्या नवरात्र उत्सवात मंदिर परिसरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक रेलचेल असणार आहे। नवरात्र उत्सवाच्या कालावधीत प्रत्येक भाविकाला गेल्या वर्षीपासून प्रवेश पास बंधनकारक करण्यात आला आहे। त्यानुसार मागील वर्षी पास घेऊन घटस्थापना ते अश्विनी पौर्णिमा या कालावधीत 986,000 भाविकांनी दर्शन घेतले होते। यंदाही भाविकांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संपूर्ण उत्सवात 50 अधिक CCTV कॅमेऱ्याची नजर असणार आहे। तसेच या नवरात्र उत्सवात कोणतीही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे। दुष्काळ जाहीर करायला सरकारला आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या हव्या आहेत? मराठवाडा दुष्काळात असताना लातूर येथील मुख्यमंत्री सांगतात 2019 मध्ये मीच मुख्यमंत्री होणार। फडणवीस अजूनही स्वप्नात असल्याचा जोरदार टोला राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औरंगाबाद येथील मेळाव्यात लगावला। राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने संविधान बचाव देश बचाव मोहिमेअंतर्गत औरंगाबाद शहरात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी उपस्थिती दर्शवली। मेळाव्यात मार्गदर्शन करताना अजित पवार केंद्र व राज्य सरकारवर चौफेर टीका केली। आज संविधान अडचणीत आहे, यामुळे भविष्यात सर्वांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। संविधानामुळे देश एक संघ राहिला, मात्र सत्ताधारी मागच्या दाराने अनेकांनी लादू पाहत आहेत। म्हणून संविधान बचाव देश बचावची गरज आहे, असे यावेळी ते म्हणाले। या सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे। महाराष्ट्रातील जनतेला विनाकारण सरकारच्या ठिसाळ कारभारामुळे त्रास सहन करावा लागतोय। अच्छे दिन म्हणत जनतेला खोटी स्वप्ने या सरकारने दाखवली। सत्ताधारी पक्षाचा राम कदम नावाचा आमदार मुली पळवून नेण्याची भाषा करतो, एवढी कशाची नशा, असे म्हणत सरकारचा चांगलाच समाचार घेतला। तसेच स्वप्नांमध्ये वावरणारा असा भारतीय जनता पक्ष, असे म्हणत त्यांनी भाजप सरकारचा निषेध व्यक्त केला। मागच्याही काळात तुम्ही बघा, आज 3 आपल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, आजच पेपरला आलं आहे सातत्याने। आणि त्या आत्महत्या का केल्या? तर दुष्काळाला आम्हाला आता तोंड देता येत नाही म्हणून आत्महत्या केल्या। सरकार काय करत आहे? मुख्यमंत्र्यांनी 2019 मुख्यमंत्र्याची स्वप्न बघण्यापेक्षा पहिल्यांदा आत्ता 5 करता त्यांना जनतेने निवडून दिलेले आहे। ती 5 जनतेचे काय प्रश्न आहेत ते समजून घ्यावेत ना। परंतु इतके महत्त्वाचे सण सर्वांचे आले असताना ह्या सरकारला कळत नव्हतं का? किंवा नवरात्र आहे, आता दसरा आहे, आता दिवाळी आहे, आपण त्या ठिकाणी कोळशाचा स्टॉक केला पाहिजे। कोल खातं त्यांच्याकडं, रेल्वे खातं त्यांच्याकडं, गल्लीपासून दिल्लीपर्यंत ह्यांचं सरकार, मग ह्यांना नियोजन का करता आलं नाही? आणि ह्यांचा अक्षरशः ढिसाळ कारभार, म्हणजे खरोखरीच ह्यांना अजिबात त्याच्याशी काही घेणं देणं पडलेलं नाही। त्यांच्या नाकारतेपणामुळं, ह्यांच्या ढिसाळ कारभारामुळं आज आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेला कारण नसताना ह्या लोड शेडिंगला सामोरं जावं लागतंय। प्रतिनिधी इम्रान शेख सह मुंबई डेस्क, आधार न्यूज। प्लास्टिक बंदी केल्यानंतरही बऱ्याच दुकानांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर सर्रास होताना दिसत आहे। या संदर्भात अखेर पर्यावरण खात्याने एक कडक पाऊल उचलले असून यापुढे जर दुकानात प्लास्टिक पिशवी आढळल्यास दुकान कायमचे बंद करण्यात येणार आहे। राज्यात काही महिन्यापूर्वी प्लास्टिक व थर्माकोलच्या वापरावर बंदी आणली होती। तसेच जुना स्टॉक संपवण्यासाठी 3 मुदत देखील देण्यात आली, मात्र दुकानदारांनी मुदत संपूनही प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच ठेवल्याने अखेर पर्यावरण खात्याने कडक पावले उचलली आहे। सुरुवातीला प्लास्टिक पिशवी सापडल्यास 5,000 दंड घेतला जात होता, मात्र हा दंड घेतला जाणार नसून थेट दुकानावरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे। तसेच यामध्ये दुकानदाराकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार आहे। आम्ही अफिडेविट घेतोय की माझ्या दुकानात जर प्लास्टिक सापडलं तर माझं दुकान बंद करण्यात येईल याची मला कल्पना नाही, मला माहिती आहे। अशा पद्धतीचा अफिडेविट देखील करून घेतोय। भविष्यामध्ये अशा पद्धतीत 10 होऊन गेले, न्यायालयाने देखील संधी दिली, आम्ही देखील संधी दिली, मात्र यापुढे दुकानदारांना असू देत किंवा अन्य कुठल्या व्यापाऱ्यांना असू देत कुणालाही आता यापुढं मुदत वाढवून दिली जाणार नाही। आणि ज्या ज्या दुकानदारामध्ये प्लास्टिक सापडेल त्याचं लायसन्स रद्द करून दुकानच बंद करण्याची कोशिश चालू करण्यात येईल। प्रतिनिधी रोहिणी मुलेसह मुंबई डेक्स, आधार न्यूज। मुंबईत धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न करणे जीवावर बेतल्याची आणखीन एक घटना समोर आली आहे।
दादर स्टेशनवर धावती लोकल पकडताना रुळावर पडून 25 वर्षीय ट्रेकर्सचा मृत्यू झाला आहे. धावती लोकल पकडणे हे जीवघेणे ठरू शकतं अशा सूचना रेल्वे प्रशासनाकडून वारंवार देण्यात येतात, मात्र तरीही याकडे दुर्लक्ष केलं जातं. मात्र तरीही याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. अशाच पद्धतीने धावत्या लोकल पकडण्याच्या नादात 25 वर्षीय सुदर्शन चौधरी या ट्रेकरला आपला जीव गमवावा लागला आहे. ट्रेकिंगला जातो असं सांगून निघालेल्या सुदर्शन ट्रेकिंगला आता आला नाही म्हणून मित्रांनी त्याच्या फोनवर संपर्क साधला असता त्याचा मोबाईल दादर रेल्वे पोलिसांकडे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी CCTV फुटेज पाहिले असता दादर स्टेशनला फलाट क्रमांक 1 वर धावती लोकल पकडताना तोल गेल्याने सुदर्शनचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. उंच इमारतीला आग लागल्यानंतर होणारे जीवितहानी टाळण्यासाठी मुंबईतील उंच इमारतीच्या खिडकीला लावणाऱ्या लोखंडी जाळ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील मुंबई महापालिका सभागृहात ठरावाची सूचना मंजूर करण्यात आली आहे. त्यावेळी बंद लोखंडी जाळ्यांच्या खिडक्या असल्याने रेस्क्यू ऑपरेशन मध्ये अनेक अडथळे निर्माण झाले होते. खिडक्यांच्या लोखंडी जाळ्या कापून नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास बराच काळ गेला होता, त्यामुळे इमारतीचे बांधकाम सुरू असतानाच खिडक्या व लोखंडी जाळ्या सुरक्षितरित्या उघडता येतील अशा प्रकारेच बसविणे बांधकाम विकासकाला बंधनकारक असल्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लोड शेडिंग वरून महावितरणच्या अधिकाऱ्याला धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. राज्यावर भारनियमांचं संकट येऊन ठेपलंय. चंद्रपूर, खापरखेडा, परळी, नाशिक, भुसावळ येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात कोळशाचा तुटवडा आहे, यामुळे तात्पुरत्या स्वरूपाचं भारनियमन लागू करण्याचा निर्णय महावितरणाने घेतलाय. 3 गटांमध्ये वीज भारनियमन सध्या लागू करण्यात आलंय. औरंगाबाद, कोल्हापूर, बीड, परळी, नाशिक, मुंब्रा, भिवंडी या भागात मोठ्या प्रमाणावर लोड शेडिंग सुरू आहे. मुंब्र्यात आधी 4 तासाचं भारनियमन करण्यात आलं, मात्र पुढे तांत्रिक कारणामुळे ते 8 तासापर्यंत वाढवण्यात आले. यामुळे इतर राज्य अधिकच्या किमतीत महाराष्ट्राकडून वीज खरेदी करत असल्याने मोठा वीज तुटवडा होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. शिवाय त्यांनी महावितरण अधिकाऱ्याला धमकी देण्याची माहिती समोर आली आहे. लोड शेडिंग व्यतिरिक्त जर 8-5-7 तास लाईट जाणार असेल तर हे आम्ही सहन करणार नाही. उद्या काही जाळपोळ झाली, गुंडेकरीच्या तोंडाला काळं फासलं तर आम्हाला दोष देऊ नका, हे करावं लागेल. आम्ही बिलं भरतो, आम्ही सहन करतो, याचा अर्थ आम्ही मूर्ख आहोत असं नाही. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जाळपोळ कुठे सुरू होईल तर ती माझ्याकडनं, माझ्या मतदारसंघात सुरू होईल, लक्षात घ्या. शांतपणाने सहन करण्याची आमचीही सहनशीलता संपली आहे. त्याच्यासाठी महाराष्ट्राला आमदार अटक करतात. अधिकारी अमानवी अमानुष पद्धतीने वागतात. 8 तासाचं लोडशेडिंग आहे, त्याच्या व्यतिरिक्त 6-7 तास लाईट नसते. मी स्वतः 3:30-4 वाजेस्तोवर अधिकाऱ्यांना फोन करत होतो माझ्या मतदारसंघामध्ये. गेले वर्षभर हा प्रयोग चालू आहे, रात्री कधीही अधिकारी फोन उचलत नाही. आमदार असून जर आम्हाला ही वागणूक मिळणार असेल तर सामान्य जनतेला काय वागणूक देत असते ती. मग अशा अधिकाऱ्यांना जर तोंडाला काळं नाही फासायचं तर त्यांना आरतुरे घालून सत्कार करायचा. या सरकारवरती ही आलेली नामुष्की आहे, ही लोड शेडिंग नाही आहे. सरकारने महाराष्ट्राला अंधारात ढकललं. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे. न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002. मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042. ईमेल aadhaarnews@gmail.com. आधार न्यूज adm9@gmail.com. भाजप सरकारच्या कार्यकाळात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आलाय.
नाला सोपर येथे भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याची निर्गुण हत्या करण्यात आली असून रुपाली चव्हाण असं त्यांचं नाव आहे. नाला सोपरा येथील तपस्या अपार्टमेंट मधील बी विंग 101 नंबर फ्लॅट मध्ये त्यांचा मृतदेह सापडला. रुपाली चव्हाण या भाजपा युवतीची वसई विरार जिल्हा सहप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान त्यांची 2 दिवसांपूर्वीच निर्गुण हत्या झाली होती. मृतदेहावर वार केले असल्याचे तसेच इस्त्रीचे चटके आणि शॉक ही दिल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. नालासोपारा पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर शहरातील विविध भागातून दुचाकी चोरून पोलिसांच्या नाकी नऊ आणणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात अखेर नंदनवन पोलिसांना यश आले. पोलिसांनी टोळीच्या ताब्यातून 33 चोरीची वाहने जप्त केली आहेत. नंदनवनच्या दर्शन कॉलनीत राहणारे अक्षय सुधाकर रामटेके यांची दुचाकी चोरीला गेल्याने नंदनवन पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. हिवरी परिसरात आरोपी शुभम महेंद्र मराठे हा दुचाकी चोरण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे कळताच पोलिसांनी त्याला अटक केली व चौकशी सुरू केली. त्यांनी दुचाकी चोरीची कबुली देत साथीदार अनिल टोके व साहिब यांची नावे सांगितली. नंदनवन मध्ये 12, सक्करदरात 2, लकडगंज मध्ये 2, कळमना 1, रायपूर मध्ये 1 असे 18 दुचाकीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. चोरट्यांनी पारशिवनी जवळच्या एका नाल्याला पार्किंग स्थळ बनवून चोरीच्या 33 दुचाकी लपवून ठेवल्या होत्या. त्यांची किंमत 14,70,000 रुपये असून पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. मुंबईच्या आकर्षणात भर पाडणारी डबल डेकर बस आता लवकरच इतिहास जमा होणार आहे. बसच्या देखभालीसाठी येणारा अधिक खर्च व रस्त्यावरील अपुरी जागा यामुळे डबल डेकरची सेवा बंद करण्याचा निर्णय बीएमसीकडून घेण्यात आला. मुंबईत बेस्टकडून धावणाऱ्या बसेसच्या तुलनेत डबल डेकर बसचा देखभाल व परिवहन खर्च जास्त असल्याने ही बस सेवा सुरू ठेवणे बेस्टसाठी आव्हानात्मक बनले आहे. मराठी व हिंदी सिनेमाच्या माध्यमातून या बसेस महाराष्ट्र व देशभर पोहोचल्या. आजही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी या बसेस एक विशेष आकर्षण मानलं जातं. मात्र मुंबापुरीच्या रस्त्यावर वाढती वाहतूक, खाजगी वाहतूक व जागेची मर्यादा असल्याने बेस्टकडे केवळ 120 डबल डेकर बसेस आहेत. विशेष म्हणजे मुंबईतील 7 मार्गावरच या बसेस धावत आहेत. यापैकी डिसेंबर 2020 पर्यंत 72 बसेस बंद करण्यात येणार असून उर्वरित 48 बस ऑक्टोबर 2023 पर्यंत सुरूच राहणार असल्याची माहिती बेस्टमधील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आली आहे. त्यामुळे ऑक्टोबर 2023 नंतर मुंबईची विशेष ओळख असणारी डबल डेकर बस आठवणीचा रिव्हर्स गिअर टाकून इतिहास जमा होणार आहे. प्रतिनिधी चैताली शिंदे सह मुंबई डेस्क आधार न्यूज. ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या विनीता नंदा यांनी या प्रकरणात अतिशय तीव्र शब्दांमध्ये आलोक नाथ यांच्यावर आग पकड केली आहे. बॉलिवूड मधील महिला अत्याचारांचे अनेक प्रकरणे एकापाठोपाठ एक समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी नाना पाटेकर यांच्यावर तनुश्री दत्ता हिने केलेल्या आरोपावरून चांगलंच रणकंदन पेटला. या पाठोपाठच ज्येष्ठ अभिनेते व सहकलाकार आलोक नाथ यांच्यावरही अभिनेत्री विनीता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला. विनीता नंदा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत काही वर्षापूर्वी घडलेल्या एका प्रसंगाविषयी सर्वांना माहिती दिली होती, ज्यात त्यांनी नाव न घेताच आलोक नाथ यांनी आपल्यावर अत्याचार केल्याचे स्पष्ट केले आहे. नंदा यांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत त्यांच्यावर तसा प्रसंग ओढवलाही असेल असे म्हणत आलोक नाथ यांनी कुणीतरी दुसरंच या प्रकरणात दोषी असल्याची प्रतिक्रिया दिली. मी या प्रकरणी आणखीन काही बोलू इच्छित नाही असे म्हणत त्यांनी ही चर्चा थांबवण्याचा प्रयत्न केला. पण खुद्द विनीता यांनी मात्र मोठ्या निर्धाराने आपण आता पुढची पावले उचलणार असल्याचे सांगण्यात आले. जिस तरीके से मैं देख रही हूं सबका यू नो ट्रैजेक्टरी कैसे चल रही है, इसलिए मैंने वो जो सब डिटेल्स है जो बहुत डिफिकल्ट हैं वर्बली बताने के लिए मैंने पहले के पहले पोस्ट में ही डाल दिए थे. और वो मैंने किया भी इसलिए था क्योंकि मुझे ऐसे लगा कल एक ऐसा इनेबलिंग एनवायरनमेंट हो गया है हमारे यहाँ जहाँ पे मुझे इतनी हिम्मत आ गई कि मैं ऐसा सब कुछ बाहर निकाल दूँ. लेकिन मुझे नहीं मालूम था कि इतनी बड़ी बात बन जाएगी. वेरी फ्रैंकली मुझे लगा था ये मेरे फेसबुक पे है, मेरे फ्रेंड्स हैं, फैमिली हैं, अक्वेंटेंसेस हैं, कोलीग्स हैं, बहुत चर्चा चलेगी इसके बारे में और हम इसको लोगों की मुझे एम्पथी भी मिलेगी. लेकिन मुझे नहीं लगा था कि इट्स गोइंग टू बिकम सच अ ह्यूज थिंग. संपूर्ण राज्यभरात प्लास्टिक पर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. यासाठी नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नवरात्र उत्सवात प्लास्टिकचा प्रसाद व फुलहारांसाठी वापर करू नये अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिलाय. नाशिक मनपा आयुक्त म्हणून कार्यरत असलेले तुकाराम मुंडे यांनी नवरात्र निमित्त कालिका मंदिरात आरतीकरिता पाहुणे म्हणून आले होते. यावेळी मंदिरात प्रसाद स्टॉलवर त्यांना प्लास्टिक दिसले. राज्यात प्लास्टिक बंदी असूनही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पाहून ते चांगले संतापले. दरम्यान सर्व प्रसाद स्टॉलची पाहणी केली.
संध्याकाळपर्यंत प्लास्टिक वापर बंद न केल्यास दुकाने हटू असा इशारा यावेळी मुंडे यांनी दिला. तसेच रस्त्यावरील दुकानांनी अतिक्रमण केल्यास कारवाईचाही इशारा दिला आहे. शिवाय मुंडे यांनी मंदिर पदाधिकाऱ्यांना कापडी पिशव्यांचा वापर करा असा सल्ला दिला. विक्रेते आहेत, त्यांच्याकडे प्लास्टिक वापर चालू आहे, म्हणून त्यांना मी सूचना केलेली आहे की एक संध्याकाळपर्यंत हे सगळे प्लास्टिक वापर बंद करा, नाही तर आम्हाला ते दुकानं बंद करावे लागतील. वास्तविक पात्र ही कारवाई आपण आताही करू शकत होतो, पण कदाचित त्यांना कल्पना नसेल किंवा त्यांना असं वाटलं नसेल की मी ते येऊन तिथे बघेल, परंतु त्यांनी मान्य केलं आहे. संध्याकाळपर्यंत ते काढतील, संध्याकाळपर्यंत नाही झाल्यानंतर आपण त्यांची ती कारवाई करूया. नागरिकांनी इथं दर्शनासाठी येत असताना प्लास्टिकचा वापर करू नये, इथं घाण करू नये, आणि जी देवीची कल्पना असते आपल्याला किंवा एखाद्या दैवताची असते किंवा मंदिराची असते की तिथं गेल्यानंतर आपल्याला मनशांती भेटते, तिथं खूप आनंद होतो, तसाच आपण जिथं राहतो, आपला जो परिसर आहे, आपलं कुटुंब आहे, त्या ठिकाणीही मनशांती आणि आपल्याला खूप छान वाटलं पाहिजे. असा शहर आपलं असं गाव जर ठेवलं तर निश्चितच सर्वांचा विकास होईल. प्रतिनिधी पूनम नलावडेसह आधार न्यूज. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसंच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.